नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण समरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो, महाराष्ट्रात सध्या फारशी ढगाळ परिस्थिती नाही, परंतु याचा अर्थ पाऊस उघडला असा होत नाही. बंगालच्या उपसागराबरोबरच अरबी समुद्रात देखील पावसास अनुकूल स्थिती आहे. शिवाय स्थानिक वातावरण महाराष्ट्रासाठी पूरक आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण पुढेही सातत्याने राहणार आहे. त्यामुळे एकूणच पुढील 7 दिवसामध्ये काय महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा आपण अंदाज पाहणार आहोत. आपण दररोज सकाळी साप्ताहिक हवामान अंदाज पाहतो. आज विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे, मात्र मध्य महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची हलकी शक्यता आहे. आज पावसाचं प्रमाण थोडं कमी राहील, हेच स्थानिक पावसाचं वातावरण उद्या मात्र वाढण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं हे पावसाळी वातावरण वाढेल. हलक्यासं स्थानिक वातावरण आपल्याला 23 तारखेलाही या मॉडेलने दाखवलं आहे. मात्र पावसाचं मोठं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आपल्याला 24 तारखेला या मॉडेलच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रात दाखवलं जातं आहे. यात मोठे पाऊस होण्याची शक्यता आहे. हे या मोठ्या पावसाचं वातावरण जवळपास महाराष्ट्रामध्ये कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असं 25 तारखेलाही दाखवण्यात येतं आहे. या मॉडेलने 26 तारखेला विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण असं मोठं पावसाळी वातावरण दाखवलं आहे. कोकणामध्ये पुन्हा पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस मात्र 27 तारखेला कमी होईल. पुढे 28, 29, 30 तारीख असं पावसाळी वातावरण थोडं विश्रांती घेईल. पुढील 10 दिवसामध्ये महाराष्ट्रात पावसास अनुकूल वातावरण आहे. थोडं विदर्भामध्ये आणि दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण अधिक राहील असा अंदाज आहे. स्थानिक पावसाचं वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र विरळ पावसाची शक्यता आहे. आज महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक विभागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि बीडपर्यंत आज पावसाची शक्यता आहे. इतरत्र पाऊस कमी राहील. थोडं पावसाळी वातावरण बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या विभागात दुपारनंतर म्हणजे थोडं उशिरा वाढण्याची शक्यता आहे. उद्या पहाटे विदर्भाच्या काही भागात असण्याची शक्यता आहे. 22 तारखेला जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, पूर्व, धाराशिव, सांगली, कोल्हापूर या भागात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. थोडं विदर्भ, पूर्व मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात 22 तारखेला पावसाचा अंदाज आहे. 23 तारखेला महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसास अनुकूल स्थिती आहे, त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल. पश्चिम महाराष्ट्रात 23 तारखेला पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील वातावरण थोडं महाराष्ट्रात पूरक ठरेल असा अंदाज. 23 तारखेला रात्री आणि 24 तारखेला सकाळी कोकणात पावसाच्या सरी जोरदार असू शकतात. थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा असं पावसाचं प्रमाण 24 तारखेला वाढण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये थोडं पावसाळी प्रमाण कमी दाबामुळे 25 तारखेला वाढण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात त्यांचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. 25 तारखेला किंवा 26 तारखेला मध्य प्रदेशवरील कमी दाबाचा महाराष्ट्रात फार परिणाम होईल असं या मॉडेलने दाखवलेलं नाही, कारण बऱ्याच अंशाने हे उत्तरेला सरकल्यामुळे याचा केवळ जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात हलका प्रभाव होईल, फार पावसाचं प्रमाण यामुळे वाढणार नाही. मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातला याचा फायदा होईल, महाराष्ट्रात याचा फार परिणाम जाणवणार नाही. त्यामुळे 27 तारखेनंतर हे कमी दाब पुढे गेल्यावर 2-4 दिवसासाठी पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.